किती वरूनच ते एक इंच सुद्धा नाही त्याच्या अवमान. ऑलरेडी रस्त्याचा नाला आहे, नाल्यामध्ये पाईपलाईन त्यांनी केलेली आहे. जास्तीत जास्त किती एक मीटर मापाने त्यांचं 4 फुटापासून अंतर राहायला पाहिजे होतं. त्यांनी सरासरी 2 फूट सुद्धा खोदलेलं नाही. उद्या भविष्यात रस्त्याचं काम करताना नाला जर काढला नाल्याबरोबर ते पाईपलाईन सुद्धा मोकळी होणार आहे. टेप कुठं टेप पाईपलाईन आता चालू केल्या, नाल्यात केल्या. उद्या आमचा नाला ही धुवून गेला, या पाईपा सगळ्या उघड्या होणार, फुटणार. तुम्ही कशासाठी मध्ये नाल्यात मुजीत आहे पाईपलाईन? बर खाली काढून देत नाही. रस्ता किती फुटाचा आहे, तिकडापुरा रस्ता किती शिल्लक आहे शेताकडेला, त्याकडनं तुम्ही पाईपलाईन का गाठली नाही? पीडब्ल्यूडी वाल्याशी बोलवा तुम्ही अधिकारी, त्यांचं तुमचं किती अजून इकडे शिल्लक राहत्या जागा ती बघूनशी ना. तुम्ही शेताच्या कडन पीपीए पाईपलाईन घाला, वाटलंच तुम्ही शेतात घाला पाईपलाईन, बाहेर काढा, नाल्यात पाईपलाईन घालू नका. माझी नम्र विनंती आहे. 3 फुट आहे का सर? हा मग कसं काय तुम्ही म्हणा 1 मीटरच्या खाली पाईप बसली पाहिजे. तर 1 मीटरच्या खाली पाईप नसल्या आणि ही भ्रष्टाचाराचं ज्वलंत उदाहरण आहे का वाटलं. ही सगळी सगळे संगणमतानं पैसे खायासाठी 1 फूट सुद्धा पाईप काढत नाही ती काय. आणि अधिकारी इलेक्शन ड्युटीवर असल्यामुळे ती येऊ शकत नाही ती. त्यांच्या परस्पर पाईपलाईन चालू करून मुजवून ही रिकाम व्हायला लागली ती. आणि डोळ्याफेक गावातला पैसा, शासनाचा पैसा धूळफेक करून इलेक्शनला कसे मतं मिळतील ह्याच्यासाठी ही अचानक काम चालू केलेलं आहे. त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही आणि ही काम व्यवस्थित झालं पाहिजे. आणि याच्यासाठी आम्ही इथून पुढे आम्ही आमचं जे युवा सिद्धनाथ युवा ग्रामविकास पॅनेल आहे ते अशा पद्धतीनं कामं कुठंही होऊन देणार नाही. आमच्या कारकिर्दीतसुद्धा चांगल्या पद्धतीनं आम्ही कामं करू. हे चुकीचं काम चाललंय हे आम्ही होऊन देणार नाही. 3 फूट नाही, फक्त 1 फुटाचा आहे. काम बंद ठेवा, सगळी पाईपलाईन आता जी गावच्या पिण्याची पाईपलाईन नवीन चाललेली आहे ही 20 इंच आहे. आणि जी ठेकेदार जीसीपी घेऊन जी पाईप आता जमिनीत पुरायला लागली होती ती स्वतः इथं माझ्या समोर आहे ती. त्यांच्या समोर मी 20 ते 21 इंचची पाईपलाईन जमिनीत आहे. आणि ही जमिनीतली पाईपलाईन त्यांना मान्य आहे का विचारा? 3 फूट कमीत कमी पाईपलाईन जाणं ही आपला नियम आहे. कोणती पाईपलाईन असतो टेंडर भरताना किती भरले तुम्ही? 3 फुटाचं टेंडर. आता 3 फूट आहे का? किती फुट आहे? तुम्ही आता आमचा अधिकारी वर्ग आचारसंहिता गावचं इलेक्शन ह्या तुम्ही कामाचा सगळं गदारोळ करून शिना असं काम करायला लागलाय की उद्या काम झालं की काम देणाराची बी बदनामी आणि करणाराची बदनामी. आमच्या गावचं आहे ती मागणं मोर पाण्याच्या पिण्याचा हाल होणार आहे. काम माझी इच्छा आहे की तुम्हाला मी अजून एकदा विनंती करते तुम्ही काम बंद ठेवा. कुणाचीच बदनामी आता आमची करू नका ना, आमच्या गावची करू नका ना, तुमची करू नका ना. काम देणार यांची करू. अधिकारी दिले त्या अधिकाऱ्यांनी निदर्शनाखाली तुम्ही काम चालू करा. हा